नमस्कार, मी रोहिणी बस्ते माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे. मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस आहे, एकीकडे पाऊस चालला आहे, अशा टायमाला गरमागरम वडारसा खाण्याची मजा वेगळीच आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वडारसा. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. अरे मम्मा, नेमकं वडात काय टाकलं का असं विशेष वेगळं काय? काही सांग ना, काय वडात काय नेमकं? बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी इतकं सोपं आहे, फक्त बटाट्याची भाजी आणि रस्ता, पण तरी चव एक नंबर, एक नंबर. सर्वात अगोदर रसा बनवण्यासाठी अर्धी वाटी खोबरं किसून घेतलं आहे, कोथिंबीर 5-6 पानं कढीपत्त्याची घेतली आहे, लसूण पाकळ्या, आलं आणि 2 मोठे कांदे चिरून घेतले आहे. भाजायचे आपल्याला, त्यामुळं असं चिरलेलं आहे. चला आता अगोदर आपण हे सर्व भाजून घेऊया. आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, आता मी काढून घेते. आता यामध्ये कांदा टाकू. कांदा भाजताना थोडं तेल टाकायचं आहे. कांदा भाजून झालेला आहे, तो काढून घेते मी. आता आपला कांदा आणि खोबरं थोडंसं थंड होऊन देऊ आणि मग आपण वाटण काढू. तोपर्यंत आपण बटाटवड्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी करू. कढई तापत ठेवली. या ठिकाणी भाजीसाठी मी 2 चमचे तेल घेते. तेल तापलेलं आहे. मोहरी, जिरे आणि या ठिकाणी कढीपत्त्याची पानं आपण थोडीशी कूट करून तिथे तोडून टाकायची, म्हणजे ती छान लागतात. कढीपत्त्याची पानं चांगली तळून घ्यायची आहे. नाही तर त्याच्यात कांदा. या ठिकाणी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. या ठिकाणी 7-8 बटाटे मी चांगले मऊसर उकडून घेतले आणि ते आता हाताने असे कुस्करून घेते. कांदा छान झालेला आहे परतून. आता यामध्ये आलं, लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या हे कुटून घेतलेलं आहे, तर त्याची पेस्ट टाकणार आहे आपण. तर हिरवी मिरची तुम्ही टाळू पण शकता, पण मी हिरवी मिरची घेतलेली आहे कारण बटाटवडा आहे, मग तो वडा आपण पावासोबत पण खाऊ शकतो, वडापाव. तर त्यामुळे थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे. आता यामध्ये थोडासा हिंग, हळद, चवीनुसार मीठ, आपण जे बटाटे कुस्करून घेतलेले आहे ते टाकणार आहे. त्याचबरोबर कोथिंबीर, गॅस बंद करून द्यायचा आहे. आता ही भाजी चांगली अशी एकजीव करून घ्यायची. आता भाजी चांगली आपली एकजीव करून झालेली आहे. आता ही थंड होण्यासाठी ठेवू. या ठिकाणी आपली बटाटवड्याची भाजी थंड होती, तोपर्यंत आपण बेसन पिठाचं जे बॅटर आहे ते करून घेऊया. तर यामध्ये मी 1/2 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि एक घरगुती म्हणजे डाळीचं बेसन पीठ आहे, रेडीमेड नाही आहे, आणि थोडासा खाण्याचा सोडा. सोडा असल्यामुळं हळद एकदम कमी टाकायची आणि नाही वापरली तरी चालत. आता हे आपण पाणी टाकून थोडंसं बॅटर तयार करून घेऊ. अगदी भजनच्या पिठांसारखं करतो, तसंच करायचं आहे, काही त्याच्यात नवीन पद्धत किंवा टेक्निक नाही आहे. या ठिकाणी आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवते. भाजी थंड झाली आहे, आता तिचे आपण छोटे छोटे वडे तयार करून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही करू शकता.
या पद्धतीने मी हे वडे करून घेते। वडे तयार करून घेतले सर्व, त्याचबरोबर तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे। आता तेल चांगलं तापून देऊया आणि आता आपण बटाटवडे करणार आहे। तर हे मी चमच्यानेच करते असे, त्यामुळे सोपे जातील। या पद्धतीने या ठिकाणी आपले वडे तयार आहे। आता मी ते काढून घेते। तर मित्रांनो, बाकीचे आपले बटाट वडे तयार होईपर्यंत आपण थांबायचं कशाला, वडापाव खाऊया। त्यासाठी मी घेतलेला आहे एक पाव आणि आपला गरमागरम बटाट वडा असा हा तयार, आणि त्याच्याबरोबर मस्त अशी हिरवी मिरची। मित्रांनो, आज ताईंनी केलेला आहे वडापाव आणि वडा रस्सा। तर वडा रस्सा तयार होतोय, तत्पूर्वी आपण वडापाव कसा झाला आहे तेच घेऊन बघूया। ठीक आहे, हे बघा मस्त असा वडा तयार केलेला आहे, पाव आहे। एक नंबर, अद्भुत अद्भुत। तर आता आपण सगळे वडे तळून घेतलेले आहे आणि त्याच तेलामध्ये आता आपण रसा करणार आहोत। तर मग जे वाटण आपण काढून घेतलं ते आता घेणार आहे। आता हा मसाला चांगला परतून घेऊया आणि रसा म्हटल्यावर थोडंसं तेल जास्त पाहिजेलच, तरीवाला रसा। आता या मसाल्यामध्ये आपण घरगुती आपला मसाला टाकणार आहे। तर थोडासा हिंग, हळद, लाल तिखट घ्यायचं आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कारण तिखटाचं प्रमाण कमी जास्त असतं। आमची मिरची थोडी फिक्की आहे, त्यामुळे मी लाल तिखट जास्त घेते। आणि काळा मसाला, आता हा मसाला चांगला परतून देऊ पुन्हा। आपला मसाला चांगला शिजला गेलेला आहे आणि छान असा वास पण सुटलेला आहे। आता तुम्हाला रस्सा किती घ्यायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ। थोडीशी कोथिंबीर आणि आता चांगलीशी उकळी येऊन देऊया। उकळी आल्यानंतर त्याच्यात एक सिक्रेट गोष्ट आपल्याला टाकायची आहे, जी हॉटेलमध्ये किंवा बाहेर वापरतात। या ठिकाणी आपल्या रश्याला चांगली उकळी आलेली आहे आणि सिक्रेट गोष्ट कोणती टाकायची ती मी तुम्हाला दाखवते। ही आहे कणी आणि ही एक चमचा आहे, ही आता शेवट उरलेली आहे। तर आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ। आता हे आपण आपल्या रश्यामध्ये टाकणार आहे। आता ही कणीचं मिश्रण टाकल्यानंतर पुन्हा चांगली उकळी येऊन द्यायची आहे। आता आपल्या रश्याला चांगली उकळी फुटलेली आहे आणि मी गॅस बंद करते। तर आता आपला वडा रस्सा सर्व तयार झालेला आहे आणि सर्वात अगोदर हे आपले वडे, त्यावरती रस्सा, आणि रस्सा म्हटल्यानंतर तर तरी आली, आपली तरी। कांदा आणि थोडासा इकडे पण कोथिंबीर, लिंबू, शेव। ही चालू चालू घरी केलेली मी आत्ता वडे करतानाच, थोडीशी इकडे ठेवत आताला। आणि आपले पाव, खाण्यासाठी लागणारे 2 चमचे
तर आपला वडा रस्सा तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ हे सर्वात अगोदर तुम्हाला दिसतील। आणि हो, पाऊस चालू आहे तर गरमागरम झणझणीत वडा रस्सा नक्की करून बघा। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। वा, एक नंबर, म्हणजे काय चव तुम्हाला सांगू? पहिले थोडंसं अजून खाऊन दाखव। एक नंबर, नेमकं वड्यात काय टाकलं का असं विशेष वेगळं काय ते सांग ना, काय वड्यात काय नेमकं? बटाट्याची भाजी। बटाट्याची भाजी इतकं सोपं आहे, फक्त बटाट्याची भाजी आणि रस्ता, पण तरी चव। एक नंबर, एक नंबर। असं म्हणजे असं काही वेगळं काही नाही आहे ना, साधा वडा साधा रस्सा आणि त्यावरती असा कांदा, काय लागतं त्याला? पण चव मात्र एक नंबर, परफेक्ट। हां, तुम्ही करून बघा वडा आणि कसा झाला नक्की सांगा। एक नंबर, एक नंबर।